उडान योजना सुरू झाल्यानंतरही कोल्हापूरकर अजूनही जमिनीवरच आहेत. शिवसेनेनं खेळण्यातील विमानं उडवत अनोख्या प्रकारचं आंदोलन केलेलं आहे. केंद्र सरकारच्या उडान योजनेमध्ये कोल्हापूरच्या विमानतळाचा समावेश झाला खरा, पण विमानसेवा मात्र सुरू झाली नाही आणि त्याचा निषेध म्हणून कोल्हापूरमध्ये आज शिवसेनेनं एक अनोखं आंदोलन केलं. आपण पाहतो हे दृश्य कोल्हापूरच्या विमानतळावरची. या ठिकाणी एअर होस्टेसही आहेत आणि कोल्हापूरचे दोन प्रतिकात्मक खासदारही आहेत. गाड्यांच्या ताफ्यामधून हे खासदार कोल्हापूरच्या विमानतळावर दाखल झाले. त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं, औक्षणही करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांनी कोल्हापूर विमानतळावरच्या या फलकाचं फीत कपून उद्घाटनही केलं. मग काय, हे खासदार बुकिंग करण्यासाठी थेट एअर होस्टेसकडे दाखल झाले आणि त्यांनी पैसे देऊन बुकिंगही केलं. त्याचवेळी फटाकेही फोडण्यात आले. नंतर याच आंदोलक शिवसैनिकांच्या साक्षीने हे विमान मुंबईकडे रवाना झालं. शिवसैनिकांनी या आंदोलनासाठी विमानतळावर कागदी विमानंही आणली होती. ती विमानं हवेत उडवून शिवसैनिकांनी विमान उडालं अशा घोषणाही देऊन आंदोलन केलं आणि जल्लोषही केला.